नमस्कार मित्रांनो, आजच TPAकडनं परिपत्रक आलेलं आहे. आपण डिसेंबरपासून वाट बघतोय की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मेगा रिक्रुटमेंट येणार आहे, मेगा रिक्रुटमेंट येणार आहे. खूप सारे परिपत्रक आलेले आहे, खूप सारे GR आलेले आहे, व्हॅकन्सी डिटेल्स येत होते, पण ॲक्च्युअलमध्ये काही अस्तित्वात ॲड येत नव्हती. ह्यामध्ये खूप मुलांना फ्रस्ट्रेशन येत होतं की सर नक्की येणार आहे की नाही येणार ॲड, फक्त पेपरमध्ये येते की 75,000 जागा. मित्रांनो, आजपासून तुमची रिक्रुटमेंट सुरू झाली, मेगा रिक्रुटमेंट सुरू झालेली आहे. TPAची सुरुवात आहे, PWD पण येणार आहे, नगर परिषदचा पण सिलेबस आज झालेला आहे, म्हणजे प्रोसेस सुरू झालेली आहे. नगर परिषद पण काही दिवसामध्ये येणारच आहे, प्लस WRDचा पण तुम्हाला आहे चान्सेस, ZP आहेच, BMC पण लाईनअपमध्ये आहेच. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करणं आहे की तयारी जोरात सुरू करायची आहे. गव्हर्नमेंट त्याच्या कामाला लागलेलं आहे. मित्रांनो, भरपूर मुलं जाहिरात कधी येणार, जाहिरात कधी येणार हे बोलत असतात, परंतु वेळेवर जाहिरात आल्यानंतर मग अभ्यासाला कमी पडतात आणि मग सिलेक्शन राहून जाते काही कारणामुळे. तर ही अपॉर्च्युनिटी तुमच्या हातून जायला नको. TPAची खूप छान जाहिरात आहे. ह्याचे जे काही डिटेल्स आहेत, जे काही तुम्हाला कन्फ्युजन्स आहेत, ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुमचा काय क्लिअर करणार आहे. एकदम शॉर्ट व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघा तुम्ही. डिग्री डिप्लोमाचा जो काही प्रश्न आहे तो पण मी इथे क्लिअर करणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा, सगळे तुमचे पॉईंट्स काय होणार आहे क्लिअर होणार याच्यामध्ये. आजच मित्रांनो, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग ह्याकडनं एक परिपत्रक आलेलं आहे. त्यामुळे तुमचं जे रचना सहाय्यक गट ब, जे ग्रुप बी ची पोस्ट आहे आपली, त्याच्यासाठी तुमची वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी काय दिलेली आहे. मित्रांनो, तुमची जाहिरात जी आहे वृत्तपत्रांमध्ये, ही 29 मार्चला प्रकाशित होणार आहे. लक्षात घ्या, 29 तारखेला त्यांनी एक्झॅक्टली डेट दिलेली आहे. 10 दिवसांनी देणार आहे, 15 दिवसांनी देणार असं नाही आहे. त्यामुळे 29 तारखेला तुमची जाहिरात येणारच आहे वृत्तपत्रांमध्ये. तुमचे जे डिटेल्स आहेत फॉर्म भरण्यासाठी, तुमचे फॉर्म सुरू होण्यात ऑनलाईन फॉर्म भरायचे, तुम्हाला www.urban.maharashtra.gov.in ह्या वेबसाईट तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. तुमचे फॉर्म सुरू होणार आहेत 1 एप्रिलपासून. लास्ट डेट जी आहे तुमची फॉर्म भरण्याची ही 30 एप्रिल असणार आहे. नंतर तुमचे जे हॉल तिकीट जनरेट होणार आहे हे 16 मे आहे, आणि तुमची एक्झाम जी आहे ही 29 मेला असणार आहे. मित्रांनो, एक्झॅक्ट शेड्यूल दिलेलं आहे, एक्झामची डेटही दिली आहे. टेंटेटिव्ह मंथ नाही दिला यांनी की एप्रिल मे मध्ये होणार की मे जून मध्ये होणार. आणि एक्झॅक्ट त्यांनी स्टार्ट दिलेली आहे की तुमची एक्झाम पोस्टपोन होऊ शकते, परंतु चान्सेस कमी आहेत. मे नंतर जून जुलै मित्रांनो पावसाळा सुरू होतोय, आणि पावसाळ्यामध्ये एक्झाम घेणं थोडंसं डिफिकल्ट होते. त्यामुळे मला वाटते एक्झाम तुमची 29 तारखेलाच होणार आहे. तुम्ही त्याच पद्धतीने तयारी करायला हवी, ठीक आहे. तुमचे व्हॅकन्सी डिटेल्स जर बघितले मित्रांनो, तर 177 पोस्ट आहेत मित्रांनो, टोटल 177 पोस्ट आहेत. त्यासाठी महिलांसाठी 30% रिझर्वेशन आहे. स्पोर्ट्ससाठी 9 जागा आहेत, 5% रिझर्वेशन. नंतर सर्वसाधारणसाठी 115 वॅकन्सीज आहेत. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार सगळ्या वेकन्सी तुम्ही डिटेल इथे बघू शकता. ज्याही मुलांना डिटेलमध्ये ही ॲडव्हर्टाईजमेंट बघायची आहे, त्यांनी आपल्या टेलिग्रामवरती आम्ही PDF शेअर केली आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, सगळ्यांनी तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून बघू शकता, ठीक आहे. मित्रांनो, ह्यामधलं आणखी जर बघितलं तर 2 जागा ह्या याच्यासाठी आहेत, दिव्यांगांसाठी आहेत. अनाथांसाठी 2 जागा आहेत आणि दिव्यांगांसाठी 7 जागा आहेत. ह्याच्यामधले यांनी डिटेल्स दिले आहेत की कोणासाठी कोणकोणते व्हॅकन्सी असणार दिव्यांगांसाठी, ते तुम्ही बघून घेऊ शकता, ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे सर डिग्री डिप्लोमाचा प्रश्न. ह्या ठिकाणी जर बघितलं तुमची क्वालिफिकेशन जे असणार आहे, स्थापत्य अभियांत्रिकी, स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी, किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी, किंवा वास्तुशास्त्र व बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची 3 वर्षाची पदविका. ह्यामध्ये पदविका यांनी क्लिअर कट मेन्शन आहे मित्रांनो, डिप्लोमा लागणार आहे, परंतु डिप्लोमा इसेन्शियल आहे ह्याबद्दल यांनी सांगितलेलं नाही आहे. जर का मागची जाहिरात बघितली आपण, मागच्या जाहिरातीमध्ये डिप्लोमा प्लस डिग्रीवाले पण आणि 12वी प्लस डिग्रीवाले पण मुलांनी फॉर्म भरले होते आणि त्यांचं सिलेक्शन पण झाले, जॉईनिंग पण मिळाले आहेत. त्यामुळे ह्यावेळी काय होते एक्झॅक्टली, मला तर वाटतं की डिग्रीवाले पण सेम मागच्या वेळेसारखाच कॉपी पेस्ट जाहिरात आहे, मागच्या वेळेसारखंच डिग्रीवाले पण अलाउड असतील. आपले 1 तारखेला क्लिअर कट कळलेच इथे. पुन्हा फायनल इयरची मुलं अलाउड नाही आहेत ह्या ठिकाणी. तुम्हाला किमान शैक्षणिक अर्ज धारण करणे आवश्यक आहे. तुमची जी अंतिम तारीख आहे 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन कम्प्लीट असणं आवश्यक आहे. डिप्लोमा कट डिग्री तुमची कम्प्लीट असायला हवी. तुमचं एज लिमिट जे आहे हे 18 वर्ष मिनिमम आवश्यक आहे आणि 40 वर्ष मॅक्सिमम. कॅटेगरीच्या मुलांसाठी 5 वर्ष शिथिल करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. फी जी आहे ही खुल्या वर्गासाठी 1000 रुपये आणि कॅटेगरीसाठी 900 रुपये फीज ही फायनल केली आहे सगळ्या एक्झामसाठी आता महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने. मित्रांनो, आता जाहिरात आली आहे गव्हर्नमेंटने, गव्हर्नमेंटचं काम केलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या कामाला लागा. तुम्हाला प्रिपरेशन ही चांगली करायची आहे. आता हे जे 2023 आहे, ह्या 2023 मध्ये तुम्हाला पोस्ट मिळवायचीच आहे, गव्हर्नमेंट जॉब मिळवायचंच आहे. आपली बॅच सुरू आहे, ह्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. आपण याच्यामध्ये जे नगर परिषद, TPA आणि BMC, WCD ह्या सगळ्या एक्झामसाठी एकच इंटिग्रेटेड बॅच लॉन्च केलेली आहे.
वेगवेगळ्या बॅचेस आपण घेत नाही मित्रांनो, कारण की वेगवेगळ्या बॅचेसच्या फीजही मुलांना परवडत नाही आहे. आणि एकदम नाममात्र फीजमध्ये फक्त 5,999 रुपयामध्ये मित्रांनो पहिल्या 100 मुलांसाठी आपण अवेलेबल करून देतो आहे. आजच तुम्ही इनरोल करा आणि सगळ्या येणाऱ्या जाहिरातीसाठी काय होतं रेडी हो. आपली टीम ही एक्सपर्ट टीम आहे, सगळ्या एक्सपर्ट टीमचे तुम्ही यूट्यूबवरती डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत, सगळे वेल नोन फॅकल्टीज आहे. 2018 पासून खूप छान रिझल्ट दिले ह्या सगळ्या टीमने. तुम्ही ही टीम आपली 2018 पासून सोबत आहे. तुम्ही या टीमचे डेमो लेक्चर्स बघा, ॲपमध्ये सुद्धा खूप सारे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही ती लिंकवरून ॲपमध्ये जा आणि सगळे डेमो लेक्चर बघा. यूट्यूबवरती सारे खूप सारे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत मित्रांनो. तुमच्यासाठी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. रेकॉर्डेड पण व्हिडिओ असणार आहेत, लाईव्ह पण असणार आहेत. तुमच्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 29 मेपर्यंत कन्सिस्टंटली तुमच्यासाठी लाईव्ह लेक्चर घेण्यात येतील. तुमचे सगळे डाऊट लाईव्हमध्ये क्लिअर करण्यात येतील आणि तुमचे सपोर्ट हा कंटिन्युअसली असणार आहे. प्युअरली रेकॉर्डेड बॅच नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ज्याही मुलांना आणखी काही माहिती पाहिजे असेल या बॅचबद्दल, तुम्हाला ऑनलाईन टेस्ट त्याच्यामध्ये फ्री असणार आहे, तुमचे हँडरायटिंग नोट्स त्याच्यामध्ये असणार आहेत, टेस्टही जवळपास 20,000 क्वेश्चनच्या टेस्ट त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला परिपूर्ण बॅच आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जर तुम्हाला आणखी काही डाऊट असतील, तुम्ही नंबर दिलेला इथे 8888996116 या नंबरवरती कॉल करून तुम्ही आणखी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, ऑल द बेस्ट.